निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. थोड़ा बेस द्या आणि एक पॉइंट विको द्या. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. यौंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्ताम संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्मगादि प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करु प्रथम. रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति. आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला विश्वमोहिनी नमीली मिया मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आता मज साहि येथे करावे ते भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये.
निष्काम निश्चल विठली विश्वास पाहू नहीं वास अनिकंची। प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवे करता निवडलेला भंग विश्वभूषण वैराग्य मूर्ति देहुनिवासी पंचम वेद निर्माते जगत उद्धारक जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा तीन चरणाचा निष्ठावंत भक्ताचं वर्णन सांगणारा अभंग। विठाला विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार। दरवर्षीप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी कुंभार पिंपळगाव यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली ही आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा। ज्यांनी फोनवरून संपर्क केला ज्यांच्यामुळं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झाला ते म्हणजे आमचे आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय परमार्थप्रेमी आमचे स्नेही असणारे विनायक भाऊ रोहिणीकर। भाऊंच्या आग्रहास्तव आजच्या दिवसाची माझ्याकडे आलेली ही सेवा आहे। सर्व काही परिचित अपरिचित सर्व काही गुणीजन मंडळी आहेत महाराज मंडळी आहेत आमचे आनंदे महाराज असतील पांडुरंग महाराज कोणाचाही तर मला जास्त परिचय नाही पण तुम्हा सर्वांना नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो। विठाला विठाला या भंगातून निष्ठावंत भक्ताचं वर्णन करतात कशाला म्हणायचं निष्ठा देवा करता प्राण जरी द्यायची वेळ आली तरी माग सरकत नाही देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो रघुकुलेरीत सदा चली आई प्राण जाए परी वचन ना जाए राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम। देवा करता प्राण जरी द्यायची वेळ आली तरी माग सरकत नाही त्याला म्हणायचं निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म। तुम्ही आम्ही देवाची आठवण करीत नाहीत ना असं नाही करतो पण कधी दुःख आल्याच्या अंगाला आला ताप देवा तू माझा अंगाचा गेला ताप तुझ्या बापाचा मी अशी भक्ती देवाला चालत नाही। कबीरदास महाराजाचा दोहा आहे कबीरदास महाराज म्हणले दुःख आल्याच्या नंतर सगळेच लोक देवाची आठवण करतात आणि सुख आल्याच्या नंतर नेमकं देवाला विसरून जातात पण खरी आठवण तुम्ही जर सुखात केली तर तुमच्या जीवनामध्ये दुःख येणार नाही। दुःख में सुमिरन सब करे सुख में करे ना कोई जो सुख में सुमिरन करे दुख काहे को होए कबीरा दुख काहे को होए। महाराज म्हणले तुम्ही जर खरी सुखात आठवण केली तर तुमच्या जीवनामध्ये दुःख येणार नाही पण तुमचं आमचं नेमकं हुकतंय महाराज तुम्ही आम्ही बाह्यरंग बघतो तुमचा आमचा संसार चालला कशा बाह्यरंगाव का अंतरंगाव बोला की बाह्यरंगाव। बरं सोपं उदाहरण सांगतो मला सांगा तुमचं पोरग जर पोरगी पाहायला गेलं तर रूप पाहून पोरगी पसंत करतंय का गुण पाहून रूप पाहून गुण त्यानं पाहिलेले असतात का नाही। मग मी बऱ्याच पोरायला सांगत असतो चमडा चांगला असून उपयोग नसते रे माणसाचं मन चांगलं असलं पाहिजे म्हणून पाहता आलं तर मन पा चमडा पाहून काय भुलतात। आमच्या इथे एक जणानं 22 पोरी नापास केल्या घरी खाला भाकरी नाहीत पण उगत लोकाच्या लेकराला नावं ठेवायचे कोणतीची हाईटच कमी आहे कोणतीची हाईटच जास्त आहे कोणती जाडत दिसायली कोणती उन्हात गेल्यावर लालच पडायली या तू करतो तरी कोणती पास त्याचं आता इतकं वय झालं त्याला आता कोणी पोरगीत देईना पुन्हा पोरगी पाहायला गेलं आणि पोरीनं त्याला विचारलो तो नाव काय ते म्हणला वसंत ती म्हणली मला नाहीत पसंत हॉट आणि पोरी 5 दिवस गेले बरो आता एक भेट ना तुम्ही दुसरी नापास कुठं करतात आता अवघड झालंय आता पोरीला आली किंमत आणि पोरीच्या बापाला आलं डिमांड काय येऊनी महाराज काय येऊनी अहो 15 वर्षापूर्वी आमच्या पोरीचा बाप असा पाया पडत होता हो आमचं लेक रुपात राहत त्यावेळेस पोराचा बाप म्हणायचा हे तुम्ही कुठं
आम्ही कुठ तुम्ही कुठ आम्ही कुठ. आता जिरली का? आता बळद जे हरी घालायला जे हरी ते म्हणला पुढच्या घरी. यंदा नादीत नाही लागायचं मला. म्हणून मुलीच्या बापानं सुद्धा मुलगी देत असताना मान परिस्थिती न पाहता स्थिती पाहणं गरजेचं आहे. काय पाहणं गरजेचं आहे? परिस्थिती नाही स्थिती. जुन्या काळातले लोक परिस्थिती पाहत नव्हते. काय पाहत होते? स्थिती पाहत होते. जुनी माणसं म्हणायचे घराना माळकरी आहे का, मुलगा निर्वेशनी आहे का, देऊन टाका मुलगी, गरीब आहे, असू द्या गरीब म्हणायचे. आज न उद्या होईल श्रीमंत. पण निर्वेशनी मुलालाच मुलगी देणं गरजेचं आहे. जुनी माणसं म्हणायचे मुलगा श्रीमंत असेल आणि तो जर व्यसनी असेल तर एक दिवसात इष्टे टिकून खाऊ शकतो. म्हणून जुनी माणसं म्हणायचे अर्धीच असाव. मात्र कशी असाव? सुखाची असाव. आता तसं राहिलं नाही. आता कोण्या पोरीच्या बापाला विचारायचं पोरग कसं पाहिजे? ते म्हणते नोकरीवालं पाहिजे, पैशावालं पाहिजे. त्यानं दोन टाईम बिन पाण्याची पिली तरी चालती. पण कसं पाहिजे? रोज फाट्याहून धरून आणावं लागलं तरी चालते. मग तर कसं पाहिजे? म्हणून सध्याच्या काळामध्ये घटना घडायला लागल्यात. लग्न झाल्याच्या नंतर 6 महिन्यालाच मुलीनं फुकून घेणे, औषध पिऊन मरणे, इरीत उडी टाकून मरणे, फाशी घेऊन मरणे, या गोष्टी घडायला लागल्यात. त्याला जबाबदार सासरचे लोक नाहीत, जबाबदार तिच्या माहेरचे लोक आहेत, तिचा बाप आहे. कारण तिच्या बापानं मुलगी देत असताना माणसं पाहिले नव्हते. काय पाहिला होता? पैसा पाहिला होता. म्हणून सध्याच्या काळामध्ये परिस्थिती न पाहता काय पाहणं गरजेचं आहे? स्थिती स्थिती. आणि पोरीच्या मायला तर एकच वाटायले पोरग कसं का असं ना त्याला मायबाप नसा. आमच्या गावातली एक बाई म्हणली महाराज आमच्या बबीला एखादी पोरगी पोरग पाहणं. मी म्हणलं काकू काय पोरं पाहत हिंडतो काय मी? नाही तुम्हाला ठापा ठेपा असते. मी म्हणलं कसं पाहिजे? तुमच्यासारखंच माळकरी असा, 10-5 चक्कर जमीन असा, आम्ही किती हुंडा द्यायला तयार आहेत महाराज. मी म्हणलं बर बर. पण आमची एक आट आहे महाराज. मी म्हणलं काय आट आहे? पोराला मायबाप नसा. मी म्हणलं बाबू छातीत दबली मी छातीच. मी म्हणलं काकू एक पोरग आहे ना तसं. म्हणली कसं आहे? मी म्हणलं सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, माळकरी आहे, निर्वेशनी आहे, सगळं चांगलं आहे, पण पोराची आट आहे. म्हणली काय आट आहे? मी म्हणलं पोराची आट आहे पोरीला मायबाप नसा. बाई आम्ही काय रीत उडी हाणा का? मी म्हणलं त्याच्या माईनं काय फक्कून घ्या का? तू आईरी तुडी हाणाव का आणि त्याच्या माईनं फुकून घ्यायचंय होय विठाला. बाई रंग बघत नाही महाराज देव. भाव का भूका भूमैतो हो भाव ही बस सार है. भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. भाव बिन कुछ भी वो दे दे मैं कभी लेता नहीं. भाव का भूखा हूँ मैं तो भाव ही बस सार है. काही न लगे ये का भाव सी कारण तुका म्हणे आना. विठोबाजी किंवा देवा कारणे भाव तस्मात थोर प्रेमाचा भुकेला हाची. अहो देव कधी बघत नाही महाराज भक्ताची जात पात श्रीमंत का गरीब. आणि परमार्थात जातीचा समन नाही. तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य. किंवा याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. किंवा तुका म्हणे याती हो का तयाची प्रमाण कोणाचे? तुकाराम महाराजाचे. म्हणून तुकाराम महाराजाला परमार्थात जातीवाद करणारे माणसाची अतिशय चिडे. महाराज सांगतात एवढं सांगून जरी एखादा नालायक माणूस ऐकत नसेल आणि एखाद्या वारकऱ्याची वैष्णवाची जात विचारित असेल तर त्याला कुंभी पाक नरकात जावं लागतं. वैष्णवाची याती वाणी जो आपण भोगितो पतन कुंभी पाक. म्हणून परमार्थात दोन पाप सांगितले. ते परमार्थात येऊन साधू संतांची निंदा करणं आणि परमार्थात येऊन एखाद्या वैष्णवाची जात विचारणं. जात पाहण्याकरता शास्त्रात एकच ठिकाणी परवानगी. आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देत असताना
शंभर टक्के जात पाहिली पाहिजे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, श्रीमंत का गरीब, पण परमार्थात काही संबंध. आणि जात कशाला म्हणते नीट ऐका, जात कशाला म्हणायचं, जात असती ती इज्जत असती, आणि जात असती ती इज्जत असती. आलं का ध्याना? पुन्हा एकदा ऐका, जात असती ती इज्जत असती, आणि जात असती ती इज्जत असती. मी जाऊ का घरला? गावात तुम्हाला किती इज्जत आहे त्याच्या तुमची जात कळते. जुना शब्द आहे खानदान, काय शब्द आहे खानदान, तुम्ही खाता काय, दान देता काय, याच्या तुमची खानदान अवलंबून आहे. आता खातं नाही नीट धड आणि दान देत नाही, पण इथले लोक बरे येते नाही भाऊ, आले आले जेवण सुंदर झालं. नाही तर काय काय गावातले लोक इतके झोड असतात महाराज. एका गावात कीर्तनाच्या आधी मला जेवायला वार्डन ताटातली चपाती संपली. एक म्हातार म्हणते जा जा चपाती आणा, तिघं जण गेले चपाती आणायला. मी आणलं बाबा तिघं जण काय आलं पाटील महाराज, काल दोघा जणाला उचलली नव्हती. म्हणजे दोघा जणाला उचलली नाही ते आचार्याच्या हातची चपाती आसन कशी, चपाती नव्हती ती चपाता. होय त्यानं सुद्धा तुटणं गेली होऊन ती दिली मला खायला. पुन्हा म्हणते महाराज लोक का नाही काही खाते, म्हणजे गाडवेत व्हाय आम्ही. एक जणानं घरी जेवायला लिहिलं, बायकोला म्हणला ए वाढ चपाती महाराजाला, वाढ वाढ वाढ, त्याला पुन्हा भेटत नसताय. तुका हलकट समजाय लागला असं. एक जणानं मला जेवण झालं विचारलं, झालं का जेवण? मी आणलं हो. म्हणलं कस काय? मी आणलं नंबर एक घरी हेच खातात का? आणि काय गांजऱ्या गवत खातात होय? काय माणसं बोलतात महाराज, गरीबाच्या घरी जा महाराज, गरीबाच्या घरी श्रद्धा असती. झोपडा असू द्या, कुडाचं घर असू द्या, आमच्या महाराज लोकांना मी तर म्हणतो गरीबाच्या घरी आवर्जून गेलं पाहिजे, श्रद्धा असती. काय काय हलकट श्रीमंतायचे तर सगळं असते श्रद्धा. आम्हाला लय अनुभव येतात, आम्ही कधी कधी जातात मुंबई पुणे, तिकडं बंगल्यात एंट्री केल्याबरोबर बायका मंजूळ स्वरात विचारतात महाराज तुम्ही आलात ना? मी आलो डोळ्यात माती पडली का, आलो तवाच दिसायलो ना. बरे बरे बरे, कुठून आलात महाराज? मी आलो परभणी, फार लांब असेल. मी आलो उद्या जवळ आणतो माझ्या बापाच्या हातात. बरे बरे, महाराज तुम्ही कीर्तन वगैरे करता का? मी आलो नाही उसं घेतले थुरपायला. काय धंदा आता मला दुसरा? बरे बरे, महाराज तुम्ही जेवण वगैरे करता? मी आलो हो. काय खाता जेवणात? मी आलो गावऱ्या. काय खात असतील? मी आम्हाला हाबरेटीचा गाडबा ज्यावारीचा काडबा, उरलं सुरलं तर सारमाडा सुद्धा हन्नार ढिल्ला पडणार नाही. आणखीन काय घेणार? मी आलो डोसक्यात दगड घालून घेणार, काय घेणार आणखीन? बाई साहेब पाक करू लागली किचन वाट्या, पायात चपला घालून. मी आणलं घाल द्या आता का? आडला हरिण गाडवाचे पाय धरी, जेवायला वाढायला आली तरी तिच्या पायात चप्पल होती. मी आणलं बाई तुमच्या पायात चप्पल आहे महाराज, ती वाढायचीच आहे. मी आणलं वाढायची म्हणजे अशा किती चपला आहेत तुमच्या घरात? म्हणली वाढायची वेगळी, आंघोळीची वेगळी, बाजाराला जायची वेगळी, फिरायला जायची वेगळी. मी आला हाणायची असली तर तू तरी हाण आम्हाला, नाही तर आम्ही तरी हाणतो तुला. माणसं म्हणतात बघ सुशिक्षित झाली, याला सुशिक्षित म्हणतात होय, आमच्या परमार्थात सुशिक्षित त्याला म्हणत नाहीत. जे जे वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, धर्माचरण करतो ना तो खरा सुशिक्षित आहे. विठाला 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 विठाला. म्हणून म्हणलं ना खानदान महत्वाचे असते, खानदान आणि दान देत जा, दानानं धनाची शुद्धी होत असती. आपले माणसं दानच देत नाहीत, दान तर असं देतात. आता मी भागवत कथा करतो म्हणून मला माहीत आहे, आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये बायका भागवत करायला पिसा दान देतात. पिसा तुमच्याकडे देतात का? माय देतात हा, इमानदारीनं सांगा तुम्ही पिसा लय टिपटॉपचे देतात का? होय महाराज, बाया पिसा अशा देतात भागवत करायला, त्याला हळदीचे बोट कुकाचे बोट, त्याला न भिजलेल्या उदबत्यानं जळालेल्या मर्री गाय बम्मन कुदा. लय लय अवघड. शेवटच्या दिवशी आम्हाला दक्षिणा असती, दक्षिणा तर अशी असती कोणतीचा कोपरा केलेला, कोणती मदातून फाटलेली. सकाळी सकाळी आमच्या गावातला माणूस पळत पळत आला, दक्षिणा दिली पाया पडा. तात कस काय कधीच दक्षिणा देत नाही. लय फिरलो गाड्या बनला मात कुठंच चललं. म्हणजे जी चलन ती आम्हाला इमानदारीने एका गावात मला अशी नोट दिली ती नाईक बाबू, अर्धी दहाची आणि अर्धी वीसची. तिथं
काय पाहायला टाइम काय होय, लोक पाय पडू लागले तिथं कसं बघा होय. लोक म्हणते काय लाचार महाराज दक्षिणा द्यालेत लोक नोटा बघायला, इतकं लाचार नसुनी आणि असलं तर दिसू तरी. पहिली गोष्ट असत नाही, मी आपलं गाडीत तसंच बसलो निघालो, गाडीत बसल्या हावसानं नोटा मोजू लागलो, नेमकी नोट ती हातात आली, मी आता असत पाहिलं. ड्रायव्हर म्हणला काय झालं महाराज, अरे मी म्हणलं नोट बघ ना ही, जाऊ द्या म्हणलं एखादं गिरायक तसं म्हणून सोडून द्या. म्हणलं नाही नोट चालवायची. म्हणलं कुठं चलतान, म्हणलं बघ ना कुठं चलतो. दुसऱ्या दिवशी आम्ही आळंदीला निघालो, रोडच्या कडीला हवे टच किराणा दुकान होतं, त्याला म्हणलं गाडी थांबव. दुकानावर गेलो आणि म्हणलं दुकानदार नोट अशी मुठीत धरली, मुठी तुगडी नाही. मला वाटलं दुकानदार धरीन आणि गल्ल्यात टाकीन, पण ती दुकानदार आहे महाराज थोडाच. म्हणलं दुकानदार 10 रुपयाचे बिस्किट द्या. त्यानं अशी नोट उकलून पाहिली, ते म्हणलं महाराज नोट दुसरी द्या गड्या. म्हणलं अर चुकलं गड्या, आता उघडं पडलं झाकणंच आहे ना. ती नोट तिथं सुद्धा चालली नाही. मग आळंदीला गेलो, आळंदीला गेल्या चैतन्य आश्रमात आमचे एक संन्याशी बाबा राहतात, बाबाचं दर्शन घेतलं, बाबाच्या हातात ती नोट घातली, बाबानं खिशात घातली, दुसऱ्या खिशात हात घातला आणि 2000ची नोट मला दिली. म्हणलं अरे बाबाला नव्हतं आपण फसवाय पाहिजे होतं. म्हणलं बाबा एवढे काय करायचे पैसे, राहू दे माऊली मला तरी कोणी तुझ्याशिवाय मागणं पुढून फुपुटा उडं. म्हणलं आता मो बी बरं चालायले बाबा, आता आळंदीत होतो तर मधुकरी मागून खाल्ली, मग आता बरं चालायले लोक चांगले पैसे द्यालेत 20-25 हजार. केला इशारा जाता जाता होय, बरं चालायले आता तसं काय नाही. बाबा म्हणले तरी पण राहू दी, मला दया आली. म्हणलं बाबा मी तुम्हाला फशिले ना राह. बाबा म्हणले काय झालं रे. म्हणलं मी नोट उकलून बघा ना. बाबा म्हणले मग मही बी उकलून पाय ना. मही तरी 2 जाग्या चिटकेलेली, बाबाची 3 जाग्या, 100ची 200ची पुढी 2000ची. म्हणलं शापास विठाला.